यावर्षी माझ्या मामाच्या मुलाला राखी बांधली, कारण की मला परत जायला वेळ नव्हती आणि माझे स्कूलमध्ये पण खूप फ्रेंड्स आहेत, त्यांना जसं की मी भाऊ मानते, सो मी शायद त्यांना पण राखी बांधेल. आणि मला रक्षाबंधन विषयी हे वाटतं की मीन्स भाऊ आणि बहिणी त्यांना इतके दिवस मिळतो की ते सगळे मिळून आणि सर्व दिवस राहावा किंवा भांडवून. माझं नाव आकांक्षी चंद्रकांत घोडे. ऍक्च्युली मी हॉस्टेलला राहते, तर माझा भाऊ उद्या येणार आहे पंचवटीमध्ये घरी आला, सो त्याच्यासाठी राखी घेण्यासाठी आलेले मी. आता बघू आणि उद्या बघू, खूप दिवसानंतर भेटणार आहे मी त्याला, एकतर आनंद पण होतोय मला. माझा भाऊ छोटा आहे तर मी त्याच्यासाठी स्पेशली कार्टून वाली राखी बघेल. आणि मोठ्या भावांना सध्या तरी मी देवराखीचा विचार चाललाय, कारण राख्या सध्या खूप महाग चालल्या, तर देवराखीत स्वस्तक मस्त करण्याचा प्रयत्न चाललाय. तुझं काय मत रक्षाबंधन विषयी, तू कसं सेलिब्रेशन करणार? माझा भाऊ पहिली लहान होता तर कार्टूनच्या आवडत होत्या, पण आता त्याला बोल्ड वाला आवडला, ब्लॅक कलरचा किंवा जास्त डार्क कलरचा, मग तसे घेतले. आणि तुम्ही घरीच राहत, म्हणजे भाऊ रोज भेटत असतात, पण मग उद्यासाठी काहीतरी स्पेशल असेल तर तुम्हाला काय वाटतं, काय असेल स्पेशल? स्पेशल तरी जास्त मारामारी असते रोज, पण त्या दिवशी आणखी जास्त मारामारी असते. आणि तुमचा एक असा दिवस असतो जेव्हा भाऊ आपली रिस्पेक्ट करतो, नाही तेव्हा नाही करत, मग तेवढा एक स्वतःला मोठं म्हणून घेण्याचा तो एक दिवस असतो. आणि तुम्ही काय गिफ्ट घ्याल तुमच्या भावाकडे? कॅडबरी सेलिब्रेशन चॉकलेट खूप आवडतं. मला ड्रेस खूप आवडतात तर मी ड्रेस घेऊ शकते. माझं नाव प्राध्यापिका डॉक्टर सारिका जगताप. रक्षाबंधनला खरं तर माझा भाऊ माझ्या घरी येतो, त्यामुळे अगदी आनंदाचं वातावरण असतं. सगळ्या बहिणी आम्ही आईकडे जमतो आणि माझा भाऊ तिथे येतो. आम्ही तीन बहिणी आहे आणि तो घरी आल्यानंतर मग आम्ही रक्षाबंधन चालतो. तुमचं नाव काय? संध्या गाडे. तुमचं रक्षाबंधन तुम्ही कसं सेलिब्रेट करता? मी गेल्या रविवारी सेलिब्रेट करून आली, कारण माझं माहेर अहमदनगर होतं आणि तिथे मला परत परत तेवढ्या लांब जाणं शक्य नव्हतं. चार दिवसाच्या मुलांना सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे मी गेल्या वेळेस सुट्ट्या होत्या म्हणून चार दिवस माहेरी गेली आणि मी रक्षाबंधनही सेलिब्रेट करून आली. हॅलो मॅम, तुमचं नाव सांगा. सोनल ठक्कर. आणि माझा राखीचं बिझनेस आहे, तर मी काय राखी पौर्णिमा साजरा करायला जाऊ शकत नाही भावाकडे, तर भाऊ माझा बिझनेस संपला तो येतो साजरा करायला. मग त्या दिवशी मी माझ्या भावावर खूपच आनंद घेऊन तो साजरा करतो. आणि माझा भाऊ एवढं कॉपरेट आहे की तो तसं काही नाही की राखी पौर्णिमालाच मला राखी बांधायला पाहिजे, म्हणजे तोही मला एवढं समजून कॉपरेट करून मला आम्ही 2 दिवसानंतर भाऊ बहीण एकदम सुंदर याच्याने साजरा करतो.